नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. व्यवसाय करताना समाजाला न घाबरता प्रामाणिकपणे आणि पाय जमिनीवर ठेवून काम केल्यास यश आपोआप मिळते. यासाठी जिद्द, चिकाटी याची गरज असतेच, असं मत प्रसिद्ध उद्योजक तसेच मसाला किंग धनंजय दातार यांनी व्यक्त केलं. दुबई स्थित अल अदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी टिळक स्मारक मंदिरात आपल्या कर्तृत्वाची यशोगाथा उलगडत नवउद्योजक व उदयमशील तरुणाईला मार्गदर्शन केले. जीवनाचा संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरुड भरारी घेणाऱ्या आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकवणाऱ्या डॉक्टर दातारांशी संवाद साधण्याची संधी नवउद्योजकांना तसेच पुणेकरांना मिळाली. दुबईतील सुप्रसिद्ध अल अदिल समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉक्टर दातार यांनी गेल्या 33 वर्षांत आपल्या व्यवसायाच्या अखाती देशात प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी अखाती देशांत 39 सुपर मार्केटशी स्वतःची रिटेल आउटलेटची साखळी निर्माण केली. यावेळी त्यांनी पुरस्कारांशी संवाद साधला. सध्या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, पण या स्पर्धेत स्वतःला सामावून घेण्यासाठी स्वतःला काय वाटते ते पाहणे गरजेचे असते. जेव्हा एखाद्या व्यवसायात तुम्ही अनेक यश पादाक्रांत करत असता, तेव्हा समाज ह्या आपल्यातील वाईट गोष्टींवर चर्चा करत असतो. त्याकडे दुर्लक्ष करा. समाज चर्चा करतो तेव्हा तुम्ही योग्य रस्त्याने जात आहात याची पावती मिळते, असं मत धनंजय दातार यांनी यावेळी व्यक्त केलं. राहणारा मूळचा कोकणातला, पण 3 वेळा सदाशिवपेठमध्येच आमच्या गेल्या दातार. मग माझ्या पंजोबांची जी बदली होती ती अकोल्याला कारण या ठिकाणी तिकडे झाली. तर आमचा 3 जनरेशन तिथे गेल्या. तर ते माझे वडील एअरफोर्समध्ये होते आणि सांगली पगार जो एवढा कमी होता की म्हणजे घरातला कसं तरी पूर्ण महिना बड्या मुश्किलीने निघायचा. त्या काळी एअरफोर्समध्ये एवढे पगार पण नव्हते. तर मला शिकवणं मुंबईमध्ये कठीण होतं. तर आणि सारख्या बदल्या होत होते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. तर मला माझ्या आजीकडे ठेवलं होतं. तर माझ्याकडे फक्त एकच गणवेश होता शाळेत जायला. पायात चप्पल नव्हती शाळेत जाताना. तर शर्टला एक पिन असायची, तुटकन बटन तुटलेलं असायचं. जाताना काटा लागला तर त्याच पिनाने तो काटा काढावा लागायचा. थंडीच्या दिवसांमध्ये स्वेटर नसायचं, पावसाळ्यामध्ये छत्री नसायची, ती गुंफाट अंगावर घालून मी शाळेत जायचो. आणि एका गव्हर्नमेंट स्कूलच्या एका प्राथमिक शाळेत म्हणजे माझं शिक्षण झालं आहे. आणि दुपारी जेवायला म्हणजे ब्रेकफास्ट नसायचा, सकाळी चहा असायचा आणि दुपारी साधं वरण असायचं आणि चपाती असायची. भात कधीच नसायचा, फक्त सणासुदीला बनायचा. आणि रात्रीचं जेवण जे होतं ते दही आणि चपाती असायचं, फक्त दही आणि चपाती. त्याच्यामुळे दहीमध्ये साखरसुद्धा नसायची. बरं, तर आजीला विचारतो की साखर घालतं ते मुलाचे साखर उद्याच्या चहासाठी आहे. तर ज्यावेळी दिवशी भात बनायचा त्यावेळी खूप चांगलं असायचं. पण आजीला सांगायचं, अगं आजी हे दही आंबट आहे, तर ते सांगायचे असं समजून खा की बेटा हे खूप गोड आहे. आणि तू खूप मोठा माणूस बन आणि तुला मग आणि आम्हाला सर्वांना सुखी ठेव, आईबाबांना सुखी ठेव, मला पण बघ मी आता म्हातारी झाले असे करून बोलायची. तर असे आमचे दिवस होते. त्यानंतर आम्ही लोक कालिनामध्ये ज्यावेळी 4वी झालो त्यावेळी मी मुंबईत आलो शिकायला. तर एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शाळेमध्ये शिकलो. त्यावेळी मग काम करायला मला बोलवलं, पण त्यांनी आधीच सांगितलं की मला जे सांगितलं ते कामं करावं लागलं. तर मी पण कबूल दिली. आणि त्या काळी तिथे आम्ही लोकांनी पूर्ण मार्केट सर्वे केलं. त्या काळी पूर्ण केरळ भागाची दुकानं होती म्हणजे मल्याळी लोकांची. पण नॉर्थ इंडियन स्टाईल किंवा आपलं म्हणजे जसं गुजराती, महाराष्ट्री, पंजाबी, सिंधी प्रोडक्ट असे एवढी दुकानं नव्हती तिकडे. तर आम्ही ते आपण दुकान सुरू करूया असंच ठरलं. तर थोडेसे पैसे होते त्याच्यावर मी थोडंसं छोटंसं दुकान काढलं आणि मी आलो. तर तुम्हाला सांगतो की मी म्हणजे सर्व काम करायचो. दुकानामध्ये झाडू मारायचो, पोछा मारायचो, 50 किलोचं पोतं उचलायचो मी म्हणजे सर्व मिरची मसाल्यांचं. आणि 16 तास काम करावं लागायचं आम्हाला. आणि रात्री मग घरी गेलं की मग स्वतः जेवण बनवायला लागायचं. एक भाजी बनायची, चपाती आम्ही रेडीमेड आणायचो. पण रात्री बनवून खाल्लं जेवण ते फ्रीज बटवायचं, दुसऱ्या दिवशी तेच दुपारी गरम करून खायचं. तर एवढा वेळ आम्ही आमच्या बिझनेसला गेलं. पण त्याच्यामध्ये असं झालं की
ज्यावेळी मी सुरू केला तर आम्ही काही वस्तू सप्लाय करायचो कोणकोणत्या दुकानदार लोकांना वगैरे, तर त्यांनी आमचे पैसेच बुडवले. आम्हाला खूप मोठं प्रचंड नुकसान झालं त्याच्यामध्ये. आणि तिकडे गेल्यावर सगळं सोपं नव्हतं. आता पुढे काय करायचं? तर बाबांनी ठरवलं की आईचे सर्व दागिने विकायचे आणि ते आपण धंद्यात लावायचे. तर आईचे म्हणजे सर्व दागिने विकण्यात आले आणि तिचं मंगळसूत्र तिने तेही काढून दिलं. पण तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलं की मंगळसूत्र एक असं इम्पॉर्टंट असतं की स्त्रीला वाईट वाटतं. तेही काढून दिलं आणि ते मी आम्ही जाऊन विकलं त्याच्यामध्ये. पण मी माझ्या आईला मी वचन दिलं की मी एक दिवस सक्सेस होऊन दाखवेल आई तुला आणि तुझे सर्व दागिने तुझे सर्व मंगळसूत्र तुझ्या अंमलाने मी आणून देईल. तर इथपर्यंत मी कधी भारतात येणार नाही. ज्यावेळी मी तिथे सुरू केलं आणि ते सर्व दागिने ते बिझनेसमध्ये लावलं तर आम्ही त्यांना शिकलो होतो की आपले पैसे नाही बोलता कामा. तर त्याची मी खबरदारी घेत होतो. थोडा धंदा चालायला लागला तर 3 वर्ष झाले होते. पण तेवढ्यात वॉर सुरू झाले कुवेत आणि इराकचे. तर आता तर सर्व लोक घाबरले होते. खूपसे लोक सोडून चालले होते की आता इथे वॉर होणार, आता पुढे काय करायचं. आता तर आता आपलं दुकान परत बंद होणार असं मला वाटत होतं. आणि मी खूप टेन्शनमध्ये. आईला आपण वचन दिलं आहे तर काय तोंडाने आपण भारतात जायचं. तर खूप लोक जे होती मी बघितलं की त्यावेळी माल घेऊन जास्त घरामध्ये ठेवत होते. ते स्टॉक करत होते. तर त्याच्यामध्ये माझं दुकान जे आहे ते 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकल्या गेली आणि मला खूप प्रॉफिट झाला त्याच्यामध्ये. की त्यावेळी मी आयुष्यामध्ये शिकलो की मौका देखील चौका मारण्याचा